या सामन्याचा सामनावीर। थँक यू सो मच अभिनंदन सामना देखील जिंकल्याबद्दल। जय भोले नेवाले टीम। त्याला नक्कीच कॅश प्राईज होते, ते कॅश प्राईज देखील द्यायचं आहे। किरण दादा पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज होतं सचिन पाटील याला। तर विजय कोळेकर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभासे हे कॅश प्राईज द्यायचं या। पण विजय विजय कोळेकर यांच्या शुभासे या ठिकाणी आपण देतोय नक्कीच 5000 रुपयाचं कॅश प्राईज आपण देऊया नक्कीच सचिन पाटीलला। किरण दादा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज। त्याचबरोबर कुणाल भोईर साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज देतो कुणाल आपण देखील या। कुणाल साठी देखील तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज देतो कुणाल आपण देखील यायचं। मॅच सुरू करायची आपण पंच थँक्यू सो मच। तर बोलूया आपण सामन्याकडे जिथे मॅच सुरू आहे नेवालेपाडा बी बनाम गाऊदी बी असलेल्या दोन टीम मध्ये आणि प्रथम बॅटिंग करतो आहे संघ नेवालेपाडा बी आणि बंटी तरेला शुभेच्छा आल्यात संदीप सोनावणे यांच्याकडनं देखील। त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत। सामन्याला होते सुरुवात आणि पहिला चेंडू अतिशय वेगवान पाहायला मिळतो आहे। पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं नक्कीच सिंगल आली आहे। आताचा बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळेल ना। सेकंड डाऊनचा सेकंड सामना आपण एन्जॉय करतोय। दोन ताकदवर दोन बलाढ्य संघामध्ये स्वर्गीय किशोर पाठारे इलेव्हन गावदेवी आशेले बनाम त्यांना फाईट करतो आहे नेबालीपाडा बी संघ। निलेश जाधवचा संघ एका बाजूला आणि एका बाजूला हर्षद तरेचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार अजय ओव्हर द विकेट पुढचा बॉल यावेळेचा स्ट्रोक गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि रन्स मिळाली एक। टीमची टोटल एकने पुढसर केलं दोन धावा स्कोरबोर्ड वरती। चार षटकांची लढत नेवाली साठी नक्कीच किरण पाटील यांच्याकडे नक्कीच शिर्डी ट्रीप असेल पुढच्या गुरुवारी ती शिर्डी ट्रीप या ठिकाणी काढली जाईल नेवाली टीम साठी। ओव्हर द विकेट यावेळेचा चेंडू समोर खेळतात बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न अजयच्या माध्यमातून परंतु रन्स मिळाले या ठिकाणी एक आणि टोटल पुढे सरकेल तीन आकड्यावरती। थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये नेबालीपाडा या टीमच्या माध्यमातून। मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं निलेश आणि अनिल म्हात्रेनं सिंगल डबल देखील घेत सामन्याचा डाव साभरला पहिल्या दोन षटकामध्ये आणि आता देखील थोडीशी शांत सुरुवात। यावेळेस ब्रह्मास्त्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद विकेटचं बदन पहिला मोठा धक्का लागेल नेवालीपाडा बी टीमला। अनिल म्हात्रे बॅक टू द डगआउट। मित्र मंडळाचे सामने सगळ्यान भारी श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी चौकरांची मजा बघावला पुरे ही जमतान सारी बॉलर बॅट्समन 100 बळकर एक येतान खिलाडी समीर देसाईने भरवली स्पर्धा बघाया जमलान प्रेक्षक बघाया जमलान प्रेक्षक श्रीराम मस्कर विकेटचं बदन पाच चेंडू आणि अवघ्या तीन धावा आतापर्यंत खर्च केले पावर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज अजयनं व्हेरी गुड बॉलिंग पहिला धक्का दिलाय पहिल्याच षटकामध्ये अजयनं। अनिल म्हात्रे बॅक टू द डगआउट। न्यू बॅट्समॅन विजय जाधव विजय आणि निलेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल दोन्ही बंधुराज या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील। षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल थोडासा सुरुवातीला बॅकफूटवरती पाहायला मिळतोय संघ नेबालीपाडा बी टीम। आज जेवढे सामने झाले तेवढे सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ सामना जिंकलाय परंतु आज या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये
कोणता संघ इतिहास बदलेल का, उद्या असलेली टीम तो इतिहास बदलेल का, फटका चांगला आहे। यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळलेत आणि खेळाडू उपस्थित, जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत रस मिळाला। दोन ओव्हर समाप्त होते पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेवाली पडा बी टीमची धावसंख्या एक गडी बाद पाच धावा राव फलकावरती। यो पाले गावाला अर पोंद्रे आला, यो पाले गावाला तो कशाच कम नाही, तो कशाच कम नाही, आमच्या पंढरी वारी दादांच्या नावात दम आहे। तर स्पीड अप करू खेळायचंय कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, त्यामुळे पण अजिबात जास्त वेळ घेऊ नका। गावदी बी ऑस्ट्रेलिया टीम ओव्हर पहिल्या ठिकाणी समाप्त, धावसंख्या फक्त पाच, सेकंडी बाद ही स्थिती पाहायला मिळते नेवाली पाडा बी या टीमची। गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकामध्ये, बंटी बंटी तरे ज्यानं आपण पाहिलं खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी पहिल्या मॅचमध्ये केली, 35 धावा ठोकल्या, गोलंदाजी देखील खूप चांगली केली। टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला श्री मलंगड या ठिकाणी पाहायला मिळतोय, खूप चांगलं छायाचित्र या ठिकाणी टिपले जात आहेत ओमसाई MTC या वाहिनीद्वारे। स्ट्रायकरवरती फलंदाज ज्याच्यावरती पूर्णपणे या सामन्याची जिम्मेदारी, विस्फोटक खेळाडू मागच्या सामन्यामध्ये आक्रमक सुरुवात केली होती तो निलेश जाधव स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल। बंडीचा पहिला बॉल लॉक करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, टॉपे झेलची संधी, दोन दोन खेळाडू आले आणि दोघांमध्ये कॉलिंग नाही आहे। शुभम आणि बंटी दोघे आले होते, दोघांमध्ये कॉलिंग तुटली, संवाद तुटला आणि महत्त्वपूर्ण झेल मात्र ड्रॉप केली जाते आहे। निलेश जाधव सारख्या फलंदाजाची झेल या ठिकाणी ड्रॉप केली आहे, इंटरनेक्शनामध्ये चुकी जरूर मागा ठरू शकेल गावदीबी असलेल्या टीमला आणि रन्स मिळाले एकूण दोन, टीमची टोटल पुढे सरकेल सात या आकड्यावरती। षट क्रमांक दुसरं मार्गस्थ, गोलंदाज बंटी पुन्हा एकदा सज्ज होतोय, ओबद विकेट पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे, लेग ग्लान्स करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, खेळाडू उपस्थित आणि थोडीशी घाई झाली आहे, बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। छत्रक्षक थोडीशी घाई केली आहे नक्कीच बॉल पकडण्यासाठी, एक्झॅक्ट त्यांच्या हातातून हा चेंडू निसटला आहे आणि चौकार येतो, धावसंख्या पोहोचली आहे 11 वरती। पुढचा बॉल यावेळी फुल टॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि वारंवार चुका जरूर होत आहेत गावदेवी असलेल्या टीमच्या माध्यमातून। क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतं परंतु इथून धावा मिळतील पुन्हा एकदा दोन आणि धावसंख्या 13 वरती पोहोचली आहे। निलेश जाधवला भरपूर संध्या या ठिकाणी दिल्या जातात आणि संधीचं सोनं देखील आपल्या टीमसाठी करणं तितकंच महत्त्वाचं असेल, सेकंड राऊंडचा मॅच खेळतायत, टीमला गरज आहे नक्कीच एक चांगल्या टार्गेटची आणि आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि संघ पोहोचलाय 13 या आकड्यावरती। स्क्वेअर लेगला खेळाडू, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर वायडी स्ट्रॉंग ऑनला खेळाडू पाहायला मिळतोय, तीन खेळाडू ऑन साइड मध्ये, खेळाडू या ठिकाणी उपस्थित, वायडी स्ट्रॉंग ऑनला फटका फसतोय, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, निलेश जाधवची खेळी संपुष्टात आणि लागतोय हा नेवाली पाडा बी टीमला दुसरा धक्का। थोडस फुल टॉस बॉल होता परंतु ताकद या फटक्यावरती कमी पाहायला मिळते आणि फटका फसतोय, खूप चांगला झेल कॅरी केला मयूर त्या ठिकाणी होते वाडी स्लॉंगनला आणि झेल मात्र टिपली जाते, फलंदाज बाद, 13 या धावसंख्येवरती दुसरा धक्का। हे ओव्हर आतापर्यंत भरपूर चांगलं राहिले गावदेवी असेल या टीमसाठी कारण हे षटकामध्ये चार चेंडू या ठिकाणी आतापर्यंत फेकतोय गोलंदाज बंटी आणि आठ डबा खर्च करतोय न्यू बॅट्समॅन दिनेश, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये लगातार मोठे फटकेबाजी केली, षटकार
त्याच्या बॅटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले. तोच डावखोऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू दिनेश ऑन स्ट्राईक. बंटीचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस एक चांगला चेंडू आणि कॉटबियांची जोरदार अपील, परंतु पंच सहमत नाही आहेत. गुडलेन स्पॉट वरनं पडल्यानंतर चेंडू तो असा टेकऑफ होतोय. फलंदाजाला या ठिकाणी बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्ट टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. आउट स्विंग पाहायला मिळतो नक्कीच बंटीच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची समाप्ती. सन्मान देतात अंतिम बॉलला आणि एक धाव इथे जरूर मिळेल. ओव्हर समाप्त होत्या ठिकाणी. दुसऱ्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर नेवालीपाडा बी टीमची धावसंख्या पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये आले फक्त 5 धावा आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज बंटीने. 9 टोटल धावसंख्या पोहोचली आहे. 2 गडी बाद 14. आणि असेल टीम प्रॉपरली टायमिंगच्या आधारे नक्कीच मॅच या ठिकाणी खेळतोय. कारण 10 मिनिटं या ठिकाणी जरूर 2 षटकासाठी असतील, परंतु 9 मिनिटांमध्ये 2 षटक या ठिकाणी कम्प्लीट केलेत. वेळेवरती नक्की षटकं फेकतायत. कौतुक करूया आपण गावदीबे असेल टीमचं देखील. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज मयूर येतोय. स्ट्राईक अँड प्रतीक फलंदाज दिनेश. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिच पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स होतोय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी नाकाच्या जवळ ना चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगली सुरुवात केली मयूरने देखील. थोडासा शरीराच्या जवळून हा चेंडू जरूर गेला. डॉट बॉल. यावेळी टॉप एज आणि लक फॅक्टर ऑन असे दिनेच. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर मयूरने जर 2 चेंडू आणि 2 विकेट प्राप्त केले तर अक्षय तरे यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टॉपेज लागली आणि रन्स पिलाला 4. टोटल धावसंख्या पोहोचली 18 वरती. यावेळेस मिस टायमिंग. झेलची संधी निर्माण झाली. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. पोहोचू शकत नाही आहे. 2 धावा कम्प्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील कम्प्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 पुढे सरकेल. 21-21 आकड्यापती. अद्याप आपण पाहिले सिद्धार्थ मोठी फटकेबाजी नाही आहे. सिंगल डबल न मॅच या ठिकाणी सुरू आहे. मागच्या बॉलवरती देखील प्रॉपर कनेक्शन नव्हतं. टॉपेजच्या माध्यमातून चौकार आपण पाहिला. प्रॉपर फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत फलंदाजच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि 2 मोठे फटके 2 चौकार आलेत. तो एक चौकार आपण पाहिला मिडस्पीलच्या माध्यमातून. आपण तो चौकार आला. गरज टीमला मोठ्या फटक्यांची. विजय एक विस्फोटक खेळाडू आहे. विजय मध्ये क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. सिद्ध करावे लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. टीम अडचणीमध्ये आहे. संकट मोचनाची भूमिका टीमसाठी पार पाडावी लागेल. फलंदाज विजयला आपल्या टीमसाठी. निलेश जाधव जरी बाद झाले तरी देखील विजय आता बी मैदानावरती आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मयूर. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. यस पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळेल. टीमची टोटल पुढे सरकेल 22-22 धावाला फलकावती. षटकातील अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिला बॉल डॉट, तदनंतर चौकार आणि तदनंतर 3 धावा आणि आताचा बॉल व्हाईट. मयूर तयार. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र कवच्या दिशेला खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाईल. धाबसंख्या 2 पुढे सरकेल. 24 धावा धाव फलकावती.
तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्जोद मयूर राउन द विकेट रिवर्स यावेळेस मात्र सक्षम ठरलाय. विजय जाधव न ठोकलाय रिवर्सच्या माध्यमातून हा चौकार. विजय जाधवच्या बॅटमधून हा चौकार आला आणि टीमची टोटल पुढे सरकली आहे 28-28 धावा फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असेल. सेकंडमध्ये पुन्हा एकदा विजय पाला मिळेल. राउंड द विकेट मयूर. यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि डायरेक्टचा प्रयत्न. रन्स कंप्लीट होते. एक षटक क्रमांक तिसर देखील समाप्त. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती नेवाली पडा बी टीम पोहोचली. दोन गडी बाद 29 आकड्यावरती अंतिम षटक आता शिल्लक असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लांबायचं. गाव दे असेल टीम जबरदस्ती स्पर्धा आपण बांधू. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे, स्वर्गीय बाळाराम कोलेकर, स्वर्गीय पंडित देसाई आणि स्वर्गीय वासुदेव मडवी स्मृती चषक 2024 पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करतोय. अंतिम षटक शिल्लक असेल. जाऊया मैदानावरती. गोलंदाज झाला अंतिम षटकामध्ये योगेश. दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये जरूर आहे आणि तोच गोलंदाज अंतिम षटकामध्ये होता स्ट्राइकवरती. ज्याच्या बॅटमधून रिवर्सच्या माध्यमातून एक चौकार आपण पाहिला. अपेक्षा अजूनही भरपूर आहेत. तो विजय जाधव स्ट्राइकवरती असेल. वेट अँड वॉच. मागे खेळायचं होतं परंतु समोर खेळतायत आणि रन्स मिळतील चार. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आणि ऑनसाईडला नक्कीच वेट केलं आपण पाहिलं आणि ऑनसाईडला बॉलला पाठवलंय चौकारासाठी. टीमची टोटल 33-33 आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि किती धावा जमवल्या जातील या मॅचमध्ये. नक्कीच प्रथम बॅटिंग करत असताना नेवलीपाडा बी या टीमच्या माध्यमातून समोर लॉक केला. फटका चांगला. खेळाडू उपस्थित त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. विजय जाधवच्या बॅटमध्ये आता येत आहेत मोठे फटके आणि येतो हा अजून एक चौकार. यावेळेचा चेंडू पाहावा लागेल. पडल्यानंतर पंच सांगतात की आतमध्ये वलन घेतलं बॉल ना. रमेश म्हात्रे सर इशारा करत आहेत आणि डॉट बॉलची समाप्ती. या अगोदरच म्हटलं दोन्ही बाजूने चेंडूला वलवण्याची क्षमता भरपूर आहे. ऑफ स्पिन पाहायला मिळतोय गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. डॉट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस लॉक केलाय परंतु खेळाडू उपस्थित आणि फटका बसलाय. लॉंग ऑन ला विजय जाधव बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का नेवलीपाडा बी टीमला. आमच्या पंढरी वारी येतात आमच्या या नावात दम आहे. आमच्या
आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमायर आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर थँक्यू डीजे तर विकेट्स बदन विजय जाधव बैक टू द डगआउट आणि टीमची टोटल थांबली 37 37 आकडेवरती अजूनही दोन चेंडू शिल्लक जर एकात मोठा फटका आला ना तरी देखील महेश एक फाइटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचेल संघ नेबाली पाणाबी टीम यावेळेस मात्र डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळेल चेंडू दोन्ही पायांच्या मधून गेलाय पंच सांगत असताना रमेश म्हात्रे सर अभी तक भी बिल्कुल रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील मागे खेळतात फटका चांगला खेळाडू मात्र उपस्थित आणि रन्स कंप्लीट होते एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाजा ठिकाणी वाद एक नाही आहे पंच सांगतील रतन मानेरकर चला फलंदाज वाद नाही अंतिम बॉलवरती मिळाल्या दोन धावा आणि ओव्हर समाप्त होतो या ठिकाणी रमेश माते सर एकच धाव असेल दोन धावा यस तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाज बाद आहे चला नक्कीच दोन धावा मिळतील अंतिम बॉलवरती आणि धावसंख्या एकूण फलकावरती लागली गेली ती प्रथम बॅटिंग करत असताना नेवाली पाडा बी या टीमच्या माध्यमातून निलेश जाधव सहा चेंडू दहा धावा अनिल तीन चेंडू फक्त एक धाव विजय जाधव आठ चेंडू 17 धावा टीमचा डाव थोडासा सावरला दिनेश पाच चेंडू आठ धावा जयेश दोन चेंडू दोन धावा आणि 39 वरती पोहोचला संघ 40 धावेच लक्ष असेल स्वर्गीय किशोर पाठारे 11 गावदेवी असेल या टीम समोर बॉलिंग कार्ड वरती एक नजर टाकूया अजयनं पहिलं षटक हाताळलं एक विकेट आणि धावा खर्च केल्या 5 बंटीनं दुसरं षटक हाताळलं धावा खर्च केल्या 9 एक विकेट मयूर एक षटक 15 धावा आणि त्याचबरोबर योगेश अंतिम षटक 10 धावा आणि एक विकेट आली आहे 40 धावेच लक्ष असेल दहा पूर्णांक 0-0 जे सरासरी या ठिकाणी गाठावे लागेल सामना जिंकण्यासाठी आणि मॅच या ठिकाणी जेव्हा पुन्हा एकदा सुरू होईल खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल येथील मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ सिद्धी करवले व्हॉइस ऑफ ठाणे रायगड आमचे गुरुवर्य योगेश मडवी ऑन मायक्रोफोन थँक्यू सो मच तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं नेवाली पाडा बी टीम आपण वेळ नका घेऊ आणि सलामीचे फलंदाज पाठवा ऐकूया आपण योगेश मडवी यांचा आवाज थैंक यू सो मच सोनू बंगर तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार दोस्तों चलते मैदान के ऊपर जहां पर आज के दिन का सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला जरूर देखने मिलेगा जीतने के लिए लक्ष्य है 40 रनों का 24 गेंदे 40 का समीकरण एक तरफ टीम जनमान नेवई पड़ा जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 39 रन जोड़े 40 रनों का लक्ष्य स्वर्गीय किशोर पाठारे 11 आशेले टीम के सामने सलामी बल्लेबाज पहुंच चुके बंटी और शुभम सलामी के लिए तो गेंदबाजी करेंगे पहले ओवर में जयेश जाधव की पहली गेंद बड़ा विकेट
बल्ले का हिस्सा लेकर गई और सलामी ओपनिंग ब्लास्टर पिछले मुकाबले के हीरो बंटी बिल्कुल बैक टू द डगआउट। तो बिल्कुल पहली गेंद पर पहले विकेट, नरेश वारिंगे काफी टेंशन में इस बाइक को घूर रहे क्योंकि कल मुकाबला खेलेंगे पाली टीम, शायद चाहते कि पाली गांव में ही ये बाइक रहे। पिछले साल में तो सपना पूरा किया था मनीष कोलेकर ने, इस साल उम्मीद है विजय कोलेकर से। राकेश भोईर भी होंगे इनफॉर्म बैट्समैन, सूरज मस्कर, कई सारे खिलाड़ी हैं, मगर यहां पर पहली बंटी की विकेट मैदान के बाहर। ओ कमाल की शॉट, जस्ट लुकिंग लाइक वाओ, कमाल की शॉट, गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर, चार रन। दूसरी गेंद के ऊपर बल्लेबाज राहुल तरे के बल्ले से इस बार गेंद को स्क्वायर लेग में खेला, फील्डर दूर है, जब तक गेंद के ऊपर जाएंगे गेंद को उठाएंगे फेंकेंगे तब तक मौका है बल्लेबाज के पास दो रन चुराने का, और इस दो के साथ रन संख्या की बात करेंगे, छह रन एक विकेट के नुकसान पर। यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं, हमारे मित्र नितिन दादा जाधव मुकाबला देख रहे हैं, राजेश भोईर मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत करेंगे, रुपेश जाधव पवन जाधव मुकाबला देख रहे हैं, इन सभी का हम स्वागत करेंगे। आज ये मुकाबले की बात करेंगे तो सेकंड राउंड का सेकंड मुकाबला, उसके बाद अंतिम मुकाबला देखने मिलेगा, जो कि दो मुकाबले जीतकर टीम जय बोले ने वाली टीम पहुंची है। इस बार भी खूबसूरत शॉट, गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर, दन 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 करती हुई चार रन। तो 10 रन पहले ओवर में, दो चौके आए राहुल तरे के बल्ले से, दोनों खूबसूरत शॉट देखने मिले। आप जिम्मेदारी इस बल्लेबाज के कंधों के ऊपर है, 40 का टारगेट है पहले ओवर में, लगातार तीन छक्के के लिए भावेश पाटर इनकी तरफ से 1000 का इनाम है, और इस लॉप किया गेंद को जाएगी सीधे सीमा रेखा के बाहर, राहुल तरे के बल्ले से शानदार छक्का। समझत नहीं कि एक गोष्ट बरेच दिवस झाले मला समजत नाही कि विमल ही खाण्याची गोष्ट आहे कि थुंकायची गोष्ट आहे, थुंकायचीच असेल तर मग खाता कशाला आणि मग खायचीच असेल तर थुंकता कशाला। विमल पान मसाला दाने दाने में केशर कदम, तरण संख्या इस समय 16 रनों के ऊपर, तोड़फोड़ बल्लेबाजी राहुल तरे के बल्ले से, राहुल दुर्गे के बल्ले से, टाइम अलर्ट इस बात के ऊपर गौर करें क्योंकि वक्त हमारे पास कमी, इसके बाद और एक मुकाबला होगा, इस बात के ऊपर दोनों टीमें गौर करें। रन संख्या इस समय 16, एक विकेट के नुकसान पर गेंदबाज तैयार। इस बार हवा में गेंद, चिड़िया चिप गई खेत में, नामी बल्लेबाज राहुल दुर्गे के पारी का अंत हुआ, जिन्होंने दो चौके एक छक्का दागा था, फिर एक बार मुकाबले में वापसी, पहले ओवर में 16 आए, अब 18 गेंदे, 24 की आवश्यकता।
पहला ओवर 16 रन दो विकेटे। तो रन संख्या 16 रन दो विकेटों के नुकसान पर जीत की बात करेंगे। 18 गेंदे 24 रनों की आवश्यकता। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। अब लड़ना पड़ेगा। गेंदबाज कार्तिक, कार्तिक जाधव की पहली गेंद, तेजतर्रार शॉट, जब तक गेंद को फील्ड करे एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रनों के ऊपर। पहला ओवर खूबसूरत रहा था टीम नेवालीपाड़ा के लिए और आसेली टीम के लिए, क्योंकि नेवालीपाड़ा ने दो इंपोर्टेंट विकेटें बाहर निकाली, बंटी साथ साथ राहुल जो आक्रामक बल्लेबाज थे, और दूसरी तरफ आसेली टीम जिन्होंने शुरुआत अच्छी की 16 रन पहले ओवर में। कार्तिक जाधव गेंदबाजी करेंगे ओवर नंबर सेकेंड। इस बार शॉर्ट गेंद हवा में खेला, फील्डर आगे आए थे, बैलेंस गवाया था, लास्ट मोमेंट बैलेंस को बनाया फील्डर थे वहां पर, जयेश जाधव कमाल की कैच और ये विकेट नंबर 3। बाजी इधर तो कभी बाजी उधर, विकटों का सिलसिला। आप जब रनों को बचाना चाहते तो ज्यादा विकटे दबाओ, और सबसे महत्वपूर्ण अतिरिक्त रन को आपको बचाना होता है। और इस समय देखिए ना, 17 रनों के ऊपर 3 विकटे गवा चुकी है टीम मैदान के ऊपर। आशेले सबसे ज्यादा रन उनके नाम पर है जिन्होंने पहले मुकाबले में 71 रन बनाए थे, वही टीम मैदान के ऊपर 40 का पीछा करने उतरी है। रन बने 17 के ऊपर खतरा बनता हुआ। इस ओवर की बात करेंगे तो दो गेंदे एक रन एक सफलता, कार्तिक जाधव का ओवर। मग नए बल्लेबाज की बात करेंगे, हर्षद तरे गेंदबाजी के लिए तैयार। फिर एक बार ऋतिक, कार्तिक की गेंद सामने खेला, इस बार बेहतरीन शॉट जाएगी मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। गेंदे आपको मुकाबले से बाहर कर सकती है, और रन संख्या 23 3 विकेटों के नुकसान पर। ओ इस बार अच्छी गेंद, दो रन के लिए पलटे, दो के साथ रन संख्या 25, 15 रनों की आवश्यकता होगी, बचे हैं 14 गेंदे। आप संघर्ष बढ़ चुका है टीम मैदान के ऊपर। अच्छी गेंद थी, हल्के हाथों से खेला गेंद को मिड विकेट की तरफ, वहां पर फील्डर जब तक गेंद को उठा फेंके दूसरा रन, थ्रो अच्छा नहीं है, दो रन बचाने होंगे। आप समीकरण बचा है यहां पर 13 गेंदे 13 की आवश्यकता। मुकाबले में वापसी हो चुकी है, फिर एक बार आप नेवाली टीम थोड़ी सी संघर्ष करती नजर आ रही है। शुरुआत अच्छी रही थी इस ओवर में कार्तिक की, जो कि दो गेंदे एक विकेट एक रन, उसके बाद आए 3 गेंद के ऊपर 10 रन। ये क्रिकेट खेले बिल्कुल मुकाबला, अब 13 गेंद में 13 की आवश्यकता। 3 मेन बल्लेबाज आउट होने के बाद अब बल्लेबाजी कर रहे हैं हर्षद तरे स्ट्राइक एंड के ऊपर। बड़ी गेंद शॉट, बिल्कुल बड़ा शॉट की तलाश में थे, डॉट की समाप्ति, ओवर की समाप्ति, दो ओवर के बाद 27, अब बचे 12 गेंदे 13 की आवश्यकता।
गेंदे 13 की आवश्यकता। मुकाबले में मजबूत स्थिति ऑस्ट्रेलिया टीम की, मगर अभी भी वक्त गुजरा नहीं है। नेपाली टीम, नेपाली पड़ा जो कि आने वाला ओवर यदि अच्छा होता है, मुकाबले का टर्निंग पॉइंट ओवर है। यहाँ पर एकाध दो विकेटें, ज्यादा गेंदे, डॉट मुकाबले में वापसी दिला सकते हैं। आखिरी ओवर में तकरीबन 7 या 8 रन होने चाहिए। भावेश जाधव, पहली गेंद रिवर्स खेला, बिल्कुल यहां पर एक सिंगल आएगी, डबल के लिए पलटे और ये दूसरा रन भी पूरा। इन रनों को रोकना पड़ेगा क्योंकि डिस्टेंस एक रन का वो खत्म हुआ। अब बॉल टू बॉल, ये यहां पर बॉल टू रन, हर गेंद के ऊपर एक रन की आवश्यकता। 11 गेंदे 11 की आवश्यकता। सामने बल्लेबाज सेकेंड के ऊपर शुभम जो सलामी वीर है, और गेंदबाज फिर एक बार भावेश, क्लिंग बोल्ड और बड़ी विकेट सलामी बल्लेबाज शुभम के पारी का अंतर, विकेट नंबर 4। नमस्कार या नावाचा होता पाले या गावाचा, श्री नमस्कार या नावाचा चषक ठेवलाय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला, आता श्री नमस्कार चषक गाजतोय आजी आदाने जिल्ह्याला, आता श्री नमस्कार चषक गाजतोय आजी आदाने जिल्ह्याला। थँक यू डेसे, जल्दबाजी करे बल्लेबाज क्योंकि अगला मुकाबला और एक बाकी है। सूरज की किरणें धीरे धीरे हमसे दूर जाती हुई, सूरज भी यहाँ पर डूबने वाला है, इसलिए हम विनती करेंगे कि आप जल्दबाजी करें। अगला मुकाबला बिग फाइट रहेगा, 2 मुकाबले जीतकर टीम पहुंची है अगले राउंड में, टीम जय बोलने वाली। तरुणों की बात करेंगे इस समय, 10 गेंदे 11 की आवश्यकता। आने वाला ओवर जो कि गेंदबाजी कर रहे भावेश जाधव, इस बार बड़ी शॉट हवा में है, फील्डर मौजूद, चिड़िया छिप गए खेत में, कमाल की कैच वहां पर, विजय जाधव ने पकड़ी विकेट नंबर 5। अब 9 गेंदे बची है, 11 की आवश्यकता। कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है, अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। मुकाबला बेहतरीन होगा, 9 गेंद में अभी भी 11 की आवश्यकता। तो 11 की आवश्यकता, अच्छी गेंद, पैडलशिप किया विकेटों के पीछे, मामला बन सकता था, 71 रन आउट या डॉट मुकाबले में वापसी दिला सकते थे। अब 8 गेंदे बची है, 10 की आवश्यकता। भावेश जाधव की शरण होनी चाहिए, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे, नए बल्लेबाज है मयूर। सेकेंड पर बल्लेबाजी की बात करेंगे तो हर्षद तरे होंगे सेकेंड के ऊपर, कट करना चाहते थे, बिल्कुल यहां पर बेहतरीन गेंद, नहीं पढ़ पाएगी इनको हर्षद तरे, 7 में चाहिए 10। इसलिए मैंने जिक्र किया था इस मुकाबले में कि एकाद अच्छा ओवर टर्निंग पॉइंट का रहना चाहिए, और वो गेंदबाजी भावेश जाधव द्वारा मैदान के ऊपर। आखिरी गेंद है, दूसरी तरफ बल्लेबाज है भावेश, सॉरी हर्षद तरे, आखिरी गेंद का सामना करेंगे। सामने खेला, एक सिंगल निकाला, अब आखिरी ओवर में जरूरत है 9 रनों की। जिक्र किया था कि आखिरी ओवर में 8 या 9 की जरूरत, मगर वही मुकाबला, कम बैक किया। सराहना करूंगा गेंदबाज भावेश जाधव की, जिन्होंने बेहतरीन स्पेल फेंका इस ओवर में, 2 विकेटें 4 रन, और अब चाहिए 6 गेंदे 9 की आवश्यकता। दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची, नरेश वारिंगे तेजस वारिंगे कधी सपोर्ट ते मोलाचा, आता श्री रामस्कर चषक गाजतोय आजी आदाने जिल्ह्याला, आता श्री रामस्कर चषक गाजतोय आजी आदाने जिल्ह्याला।
चलो स्पीड अप करें, अगला मुकाबला और है, हम बार बता दे भी क्योंकि इसके बाद जो अंतिम मुकाबला होगा एक टीम सुपर फोर में दाखिल होगी, चमचमाती हुई खूबसूरत ट्रॉफीज तो आप देख सकते हैं और सबसे बेहतरीन यहां पर मैन ऑफ द सीरीज की बुलेट, छह गेंदे, अब गेंदबाजी कौन करेगा, यहां पर विजय जाधव के हाथ में शायद गेंद दी है कप्तान ने और अब आखिरी छह गेंद में नौ की आवश्यकता, देखना होगा कि आखिरी मुकाबले में किस तरह से रहेगा ये ओवर, कौन जिताएगा, कौन जीतेगा इस मैदान के ऊपर, कौन मनाएगा जीत का जश्न, कौन होगा इस बड़ी टूर्नामेंट से बाहर, आने वाली छह गेंदे नौ की आवश्यकता, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हर्षद तरे, पहली गेंद सामने खेला, फील्डर दूर है, जब तक पहुंचेंगे गेंद के ऊपर दूसरे के लिए पलटे, मामला बन सकता है, रन आउट की विकेट, इंपोर्टर विकेट, और ये देखिए जश्न पूरी तरह से नेवाली पड़ा टीम का, जानते थे कि हर्षद की भी जानते थे कि हर्षद तरे की विकेट कितनी इंपोर्टेंट है और ये इंपोर्टेंट विकेट वहां से थ्रो किया डायरेक्ट ऑन द स्टंप, वहां फील्डर थे नीलेश यादव, इस टीम के मेन खिलाड़ी, ये होता है मेन खिलाड़ी का रोल, जब वक्त आता है तो उसी वक्त के ऊपर अच्छा किरदार निभाना होता है। कमाल का मैच, इसलिए तो कहते हैं कि खुद पर भरोसा होना चाहिए, खुद पर यदि कॉन्फिडेंस रखोगे तो हर मुकाबला आप जीत सकते हैं और यही तो कहा कप्तान ने कि बिल्कुल धैर्य मत हारना, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि मुकाबला जीतना है तो आपको हिम्मत से काम लेना पड़ता है और कमाल की ये मुकाबला यदि निवाली पड़ा टीम जीतती है तो नितेश यादव की तरफ से 5,000 का इनाम इस टीम के लिए। पलटॉस गेंद, सामने फील्डर है ऑफ साइड में, एक सिंगल डबल के लिए पलटे, दो रन पूरे किए, छह विकेटों के नुकसान पर टीम टोटल 34 के ऊपर पहुंच चुकी है, अब चार गेंदे, रनों की जरूरत है छह। कमाल का मुकाबला, कौन मुकाबला जीतेगा ये नहीं बता सकते मगर मुकाबला यकीनन बड़ा होगा ये जरूर कहेंगे, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। आखिरी चार गेंदे, बल्ले का हिस्सा और एक बड़ी विकेट, आप यहां पर मुकाबले में ट्विस्ट, तीन गेंदे छह रन की आवश्यकता। अरे आखिरी तीन गेंदे छह की आवश्यकता, पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब, बदलता जरूर है, बस वक्त बदलने में देर नहीं लगता, 11 में 11 की आवश्यकता थी और वहां से मुकाबले में वापसी की है नेवाली पड़ा टीम ने, आठ गेंदों में केवल 5 रन खर्च किए और आप तीन में छह की आवश्यकता, कमाल का मुकाबला, दर्शक एंजॉय करते हुए ये बड़ा मुकाबला, जानते हैं कि नेवाली पड़ा टीम एक संघर्षशील टीम है, हमेशा संघर्ष करती नजर आती है और पहले गेंद से लेकर उन्होंने संघर्ष किया, अब आखिरी तीन गेंदे चाहिए छह, गेंदबाज तैयार विजय यादव, अच्छी गेंद थी, एक सिंगल आएगा, डबल के लिए पलटना चाहते हैं मगर यहां पर दूसरा रन पूरा हुआ, ये बेहतरीन रनिंग बिटवीन, हर गेंद के ऊपर दो की आवश्यकता, शायद यहां पर आशीर्वाद टीम के समर्थक भी भारी संख्या में हैं, जितने नेवाली पाड़ा टीम समर्थक है उतने भी आशीर्वाद टीम के समर्थक है, जानते हैं उनका भी भरोसा है उनके बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि दो में चाहिए चार, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग इसीलिए पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। शाम का वक्त, सूरज ढुल चुका है, अब यहां पर एक टीम अपने साथ ले जाएगा आखिरी दो गेंदे, चार की आवश्यकता, फील्डर पहुंचे और जब तक गेंद को फील्ड करे दो की आवश्यकता, आखिरी दो गेंद, एक गेंद
डोकी आवश्यकता, कमाल का मैच है, कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है। आप सोच में डूबे होंगे निवालीपाड़ा टीम के कप्तान, करें तो क्या करें, क्योंकि बल्लेबाजी की बात करेंगे, जो बल्लेबाज 90 नंबर के हैं विनायक, उन्हें 2 में 4 बनाए, आखिरी गेंदे, 2 की आवश्यकता। चलो फील्ड की सजावट करें, इतना वक्त तो हम नहीं दे सकती, आपकी भावना तो हम समझ सकते हैं मगर आपको वक्त नहीं देंगे क्योंकि वक्त हमारे पास ही ऑलरेडी कमी है। इसके बाद एक मुकाबला इस बात के ऊपर नीलेश यादव गौर करें। तो शायद अगला मुकाबला एक और है, बिल्कुल अगला मुकाबला बिग फाइट रहेगा, एक गेंद दो की आवश्यकता, कमाल का मुकाबला, जो जीता वो सिकंदर, आखिरी गेंद और बिल्कुल आखिरी गेंद में 2 की आवश्यकता। फील्ड प्लेसमेंट देखिए, आप जान लगानी होगी बल्लेबाजों को, आप जान लगानी होगी यहां पर गेंदबाज बल्लेबाज और फील्डर को, आखिरी गेंद के ऊपर जिसका संघर्ष अच्छा वो मुकाबला जीतेगा। चलो तो देखते हैं आखिरी गेंद 2 की आवश्यकता, बेहतरीन शॉट, आशले टीम जीत चुकी है मुकाबला।